शैक्षणिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसकरता महाराष्ट्र शासनाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेद्वारा स्वाध्याय उपक्रम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांची नोंदणी स्वाध्याय उपक्रमात कशी करावी गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये स्वाध्याय सोडवलेला आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्याने आपला स्वाध्याय सोडवलेला आहे गेल्या वर्षी त्या ठिकाणी हॅलो नावाचा मेसेज टाईप करायचा त्या ठिकाणी खाली मॅसेज येईल आपल्याला की कृपया एक ते जितके विद्यार्थी आहेत त्याला अधिक दोन एवढी संख्या त्यापैकी एक संख्या समाविष्ट करा मी आठ ही संख्या समाविष्ट केलेली आहे नंतर पुन्हा मॅसेज आला की इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतपैकी एक विद्यार्थी निवडा मी आठवीचा विद्यार्थी या ठिकाणी निवडलेला आहे पुन्हा मॅसेज मिळाला की होईसाठी एक पाठवा आणि नाहीसाठी दोन पाठवा होईसाठी एक पाठवल्यानंतर हो यु नंबर बरोबर हा एका विचारलेला आहे तर शाळेचा युडायस नंबर बरोबर आहे म्हणून एकचा मेसेज टाईप करून पाठवला हो आपण यशस्वीपणे पुन्हा नोंदणीकृत झाले आहात असा मेसेज मिळालेला आहे यानंतर लगेच मेसेज मिळतो की आपल्या जिल्ह्यासाठी जो नंबर दिलेला आहे मोबाईल नंबर तो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा तर ॲड कॉन्टॅक्टमध्ये जाऊन येथे सध्या चारशे सतरा नावाचा मोबाईल नंबर दिलेला आहे तो आपण ॲड करत आहोत ॲड करत असताना नवीन नंबर आपल्याला ॲड करावायचा आहे आप वरती नाव येऊन जातं सध्या आणि हा नंबर आपण ॲड केलेला आहे मोबाईलमध्ये नंतर या ठिकाणी जो मॅसेज शब्द दिसतो वर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर नव्या स्क्रीनवर आपण जातो तिथे हॅलो म्हणून टाईप करायचं पुन्हा परत स्वागत आहे असा मेसेज मिळतो स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी कृपया एक विद्यार्थी निवडा असा मेसेज मिळतो विद्यार्थी निवडायचा आहे विद्यार्थी निवडल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा चालू आठवड्याचा स्वाध्याय सुरू करण्यासाठी परवानगी मागितली जाते त्यासाठी होय किंवा नाही टाईप करायचं होय जर टाईप केला आपण तर त्या विद्यार्थ्याचा स्वाध्याय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो दहा किंवा पंधरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवण्यासाठी मिळतात ते सर्व प्रश्न सोडवले आपण विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सर्व प्रश्नांची किती उत्तरे बरोबर आलेली आहेत आणि किती उत्तरे चुकलेली आहेत हे या ठिकाणी विद्यार्थ्याला लगेच कळतं उत्तरपत्रिकेद्वारे आणि दीक्षा पोर्टलमधील व्हिडिओसुद्धा विद्यार्थ्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मिळतात आता बघूया स्वाध्याय उपक्रमात नवीन विद्यार्थी समाविष्ट कसा करावा नवा विद्यार्थी समाविष्ट आपल्याला करावायचा आहे हा विद्यार्थी गेल्या वर्षीचा नाही आहे नवीन दाखल झालेला आहे शाळेमध्ये तर दुसरा विद्यार्थी जोडण्यासाठी तुमच्या विद्यार्थ्याची जी यादी आहे त्यामध्ये शेवटून दुसरा क्रमांक इनपुट करायचा आहे एक ते दहापैकी वर्ग निवडायचा आहे आपल्याला वर्ग निवडत असताना तो ज्या वर्गात शिकतो तो वर्ग निवडायचा इथे आठवा वर्ग निवडलेला आहे आठवा वर्ग निवडल्यानंतर कृपया विद्यार्थ्याचे पूर्ण नाव इनपुट करायचं सांगितलेलं आहे पूर्ण नाव आपण या ठिकाणी लिहितो आहे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव लिहिल्यानंतर पुढे एक मेसेज मिळतो की कृपया विद्यार्थ्याचा शाळेचा अकरांकी स्कूल कोड यु कोड टाका युडस कोड आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे तो पाठवायचा आहे युडस कोड लिहिल्या लिहिल्या आपल्याला शाळेचं नाव या ठिकाणी मिळतं युडाएस कोडनुसार शाळा जर बरोबर असेल तर एकचा क्रमांक आपल्याला इनपुट करायचा आहे त्यानंतर नोंदणी यशस्वी झाल्याचा मेसेज मिळतो आणि स्वाध्याय सोडवण्यासाठी हा विद्यार्थी लगेच तयार होतो स्वाध्याय सोडवल्यानंतर पुन्हा उत्तरपत्रिका त्या विद्यार्थ्याला पाहायला मिळते किती प्रश्न बरोबर आलेत किती प्रश्न चुकलेत त्याला ते स्वतःचे तपासता येतात त्याचबरोबर दीक्षा पोर्टलवरील व्हिडिओज त्याच्या लिंक विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुरवल्या जातात आता बघूया आपण की स्वाध्याचं माध्यम कसं बदलायचं तीन माध्यम आहेत मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम विद्यार्थ्यांची जेवढी नावे आहेत त्याच्या शेवटी जो अंक आहे शेवटचा अंक शिक्षणाचे माध्यम बदला तो आपल्याला इनपुट करायचा आहे तो इनपुट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन माध्यमे दिलेले असतात मराठी इंग्रजी आणि उर्दू त्यापैकी एक अंक आपल्याला टाईप करावायचा आहे मराठीसाठी एक इंग्रजीसाठी दोन आणि उर्दूसाठी तीन या ठिकाणी आपण माध्यमासाठी अंक इनपुट केला आहे माध्यम बदललेलं आहे ते जर माध्यम आपल्याला नको असेल तर पुन्हा परत विद्यार्थ्यांच्या शेवटी असलेला क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा माध्यम बदलण्यासाठी पुन्हा एक दोन तीनपैकी म्हणजे मराठी इंग्रजी आणि उर्दूपैकी एक अंक आपल्याला या ठिकाणी इनपुट करायचा आहे आणि सध्या सुरू करण्यासाठी म्हणजेच विद्यार्थ्याला ज्या भाषेमध्ये प्रश्नपत्रिका हवी आहे त्या भाषेतील प्रश्नपत्रिका त्याला त्या ठिकाणी मिळेल आणि विद्यार्थ्याला ती सोडवता येईल आता पुढे आपण बघूया की या व्यतिरिक्त काही अडचणी जर असतील तर काय करायचं आहे यासाठी स्वाध्याय पोर्टलने आपल्याला एक ईमेल ॲड्रेस दिलेला आहे तो तो ईमेल ॲड्रेस आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे त्या ईमेल ॲड्रेसवर आपल्याला आपली तक्रार किंवा अडचण नोंदवता येईल अशा प्रकारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला स्वाध्याय उपक्रम हा दर आठवड्याला असतो आणि हा जो स्वाध्याय उपक्रम आहे हा, हा स्वाध्याय उपक्रम शनिवार सकाळपासून तर शुक्रवार रात्रीपर्यंत असतो आपल्या वर्गातील किती मुलांनी स्वाध्याय सोडवला याची नोंद वर्ग शिक्षकाकडे असते विद्यार्थ्यांनी सोडवलेला स्वाध्याय किती बरोबर आला आहे हे लगेच तपासून पाहण्यासाठी उत्तरसूची उपलब्ध झालेली असते विचारलेल्या प्रश्नांसंदर्भात काही समस्या असल्यास दीक्षा पोर्टलवरील लिंकसुद्धा व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात आपल्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात कसे सहभागी होतील यासाठी आपण प्रयत्न करावेत धन्यवाद